नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आंबेगाव मधील पेठ मध्ये हुंड्यासाठी नवविवाहित गरोदर तरुणीचा गळा आवळून खून, सासरचे मंडळी पोलिसांच्या ताब्यात. सांगली मध्ये राष्ट्रवादीकडनं सरकारच्या विरोधामध्ये जवाब दो आंदोलन सुरू. नेहमी रोखोक वक्तव्य करणारे अजित पवारांनी राफेल घोटाळ्यावरती बोलण्यास दिला नकार. आणि राऊरीमधील म्हैसगाव मध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत विविध शिबिरांचं आमदार कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. स्वप्नाहून सुंदर फर्निचर, बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. बातमी आहे पुरोगामी महाराष्ट्राला काळी माफ असणारी. आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील नवविवाहित तरुणीचा हुंड्यासाठी वारंवार छळ करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. आणि विशेष म्हणजे यावेळी ही तरुणी गरोदर होती. आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील पूनम स्वप्नील ढमाले या नवविवाहित तरुणीचा पैसे आणि दागण्यांसाठी गळा आळून खून करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी 27 सप्टेंबर रोजी घडली आहे. याबाबत मुलीचे वडील श्याम भीमाजी सैंद यांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी पती, सासू, सासरे, धीर यांना अटक केली आहे. पेठ येथील स्वप्नील भरत ढमाले आणि पूनम यांचं एकमेकांवरती प्रेम होतं. मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता, त्यामुळे ते घरामधनं पळून गेले आणि 6 महिन्यांच्या पूर्वी घरच्यांच्या संमतीनं आळंदी इथे रजिस्टर पद्धतीनं त्यांचा विवाह झाला. आपल्याला लग्नामध्ये सासरवाडीवरनं काहीच मिळालं नाही या गोष्टीवरनं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनंतरच पूनमचा माहेर जाऊन पैसे आणि दागिने घेऊ नये या मागणीसाठी छळ करण्यास सुरुवात झाली. तसेच ती गरोदर असल्यामुळे तिच्यावरती गर्भपात करण्यासाठी दबाव टाकून तिला वारंवार मारहाण करण्यात येत होती अशी फिर्याद तिच्या वडिलांनी मंचर पोलीस ठाण्यामध्ये केली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार पूनमचा गळा आवळून खून केला असं लक्षात आलंय. या प्रकरणी आरोपी पती स्वप्नील भरत ढमाले, सासरा भरत ढमाले, सासू संगीता भरत ढमाले, दीर सुमित ढमाले, निखिल ढमाले यांच्यावरती कलम 302 नुसार गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील पेठ या गावी गुरुवारी 27 तारखेला एका महिलेनं आत्महत्या केली असे पोलीस पाटलांच्या तर्फे माहिती मिळाली. आणि तिथे जाऊन पाहणी केली असता तिच्या नवऱ्याने तिनं गळफास घेतल्याची खबर दिली. त्या खबरवरून आत्महत्या अकस्मात मृत्यू दाखल केला आणि मंचर येथील शासकीय रुग्णालयात ते बॉडी आणून पोस्टमार्टम केलं. पोस्टमार्टम केल्यानंतर लक्षात आलं की डॉक्टरांचं जे पोस्टमार्टम नोट्सचं सर्टिफिकेट असतं त्याच्यात हा गळफास नसून हा खून केलेला आहे, म्हणजे दुसऱ्यांनी गळा आवळलेला आहे हे निष्पन्न झालं. तसेच ह्या जे त्या पतीचे घरचे सर्व सासरचे लोक आहेत त्यांनी ते गळफास स्वतः सोडवलेला होता आणि तिच्या गळ्यावरती स्कार्फ बांधून ती उलट्या येत होती, गरोदर होती म्हणून ती त्रासून मयत झाल्या असा त्यांनी बहाणा केला होता. आणि जेव्हा पोलीस पाटील गेले तिथे तेव्हा पोलीस पाटलांनी विचारलं तो स्कार्फ वगैरे का आहे, तेव्हा मग त्यांनी सांगितलं नाही असं असं झालंय म्हणून पोलीस पाटील यांनी महिला पोलीस पाटील आहेत त्यांनी माहिती दिली की असं असं झालेलं आहे. तर पहिल्यांदा सुरुवातीला यांनी गळफास लपवण्याचाही प्रयत्न केला आणि नंतर निदर्शनास आलं की हा गळफास नसून स्वतः तिनं घेतले नसून हे घरातल्या लोकांनीच दिलेलं आहे. त्यानं घराला रूमला आत्म कडी घालून काच फोडून बहाणा केला होता की तो तशा पद्धतीनं त्यानं दरवाजा उघडलाय, परंतु हा सगळा बहाणा पोस्टमार्टम केल्यानंतर त्याचा उघड झालेला आहे. सदर महिला ही ग्रॅज्युएट आहे आणि हा तिचा जो नवरा आहे तो 12वी शिक्षण घेतलेला आहे आणि ह्या दोघांचं प्रेम प्रकरण झालेलं होतं. त्यांनी त्या मुलीच्या घरी लग्नाबाबत मागणी केली, घरच्यांनी विरोध केला ही ग्रॅज्युएट आहे तू 12वी आहेस,
आणि आम्हाला द्यायची नाही. त्याच्यानंतर यानं तिच्याशी या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. त्याला 7 महिन्यापूर्वी हे लग्न केलं होतं. मग तसं लग्न केल्यानंतर घरच्यांनी परत दोन्ही बाजूच्या लोकांनी 6 महिन्यापूर्वी म्हणजे ते पळून गेल्यानंतर परत लग्न लावल्यानंतर 1 महिन्याने यांचं आळंदी येते दोन्हीकडचे लोक बोलवून रितसर लग्न लावून दिलं आणि त्यांचा संसार व्यवस्थित चालू होता. परंतु ती गरोदर राहिल्यानंतर तिनं गर्भपात करावा आणि ह्याच्यासाठी नवऱ्याची आणि त्यांच्या घरची मागणी चालू झाली. दुसरी गोष्ट, त्याला यांच्याकडून पैसे वगैरे लग्न जरी झालं तरी काही लग्नात मिळालेलं नाही. या रुपरुपीनं तो त्या मुलीला त्रास देत होता हेही निष्पन्न झालं. त्याच्यामुळं मयत मुली 25 वर्षाची होती, लग्न होऊन 6 महिने झाले होते आणि घरच्यांचे त्रास देऊन त्यांनी गळफास मारून तिला मारून टाकल्यामुळं 302 गुन्हा दाखल झालेला आहे. आणि या 302 गुन्ह्यात त्या पतीचा, त्या मुलीचा पती, त्याचे आई वडील म्हणजे सासू सासरे आणि तिचे 2 दीर, एवढे सगळे आपण जे जे त्या दिवशी घरात होते ज्यांनी त्यांना सहाय्य केलं या सर्वांना आरोपी केलेला आहे आणि ते आता येरवडा जेलमध्ये आहेत. आपण 27 तारखेला त्याच दिवशी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेलं आहे. जरी यांनी गळफास दिला नसता तिने स्वतः घेतला असता तरी कायद्याच्या 498 कलमामध्ये म्हटलेलं आहे की लग्न झाल्यानंतर 7 वर्षाच्या आत किंवा वय वर्ष 30, लग्न झालेल्या मुलीचं 30 वर्षाच्या आत जर तिनं स्वतः जरी काही करून आपल्या जीवाचं बरं वाईट करून आत्महत्या केली तरी जर तिच्या माहेरच्या लोकांची तक्रार असेल की तिला त्रास होता म्हणून तिने हे केलं तर तो गुन्हा दाखल होतो. माझ्या पत्नीचा 6 महिन्यापूर्वी विवाह झाला होता आणि त्या त्यांचं प्रेम संबंध असल्यामुळं त्यांनी ते रजिस्टर लग्न केलं होतं आणि रजिस्टर त्याचा लग्न करण्याचा उद्देश एकच होता का, फक्त हिच्याकडून पैसे काढण्याचा उद्देश ज्यादा होता. सोडून आणा पैसे आणा असं नेहमी मागणी करायचा. त्यांनी कधी माहेरी त्या मुलीला कधी पाठवलंच नाही आणि आम्ही गेलो का तिला सांगायचं का नुसतं तुम्ही जा घेऊन तिला, पण ती त्याला तयार नव्हती कारण त्यांची तेवढी दहशतच होती आणि त्या दहशतीपायी त्यांनी तिला ती आता ती प्रेग्नंट होती, 3 महिन्याची प्रेग्नंट होती आणि प्रेग्नंट असताना ह्या लोकांना ते मूल नको होतं आणि मग ते मूल नको असल्यामुळं ती त्यांना ती त्या प्रेम याच्यासाठी अभयरणसाठी हे लोक सारखे तिच्या मग तगाद लावत होती, ती नाही म्हणत होती आणि म्हणून यांनी काय तिचा गळा वळून खून केला आणि आम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी चुकीची माहिती सांगितली. आम्हाला माहिती अशी सांगितली का ती जेवत नव्हती, प्रेरणा असल्यामुळं तिला जेवण जात नाही आणि म्हणून तिचा मृत्यू झाला असं आम्हाला खोटं सांगितलं. पण आम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथं पाहिल्यानंतर आम्हाला असं समजलं की यांनी तिचा गळा वळून खून करून तिला मारून टाकली. ते यांना रद्दा मानलं फाशीच झाली पाहिजे कुठल्याही परिस्थितीत अशी आमची मागणी आहे. मुलगी पूनम हिचं 6 महिन्यापूर्वी आळंदी येथे लग्न झालं होतं. तिचे सासू सासरे नवरा दीर बाया तिचा उंड्यासाठी छळ करत होते. तिच्या तिला 2.5 महिन्याची प्रेग्नंट असताना तिचा गर्भपात करायला सांगत होते पण ती त्याला काही होकार देत नव्हती. तिच्या सासऱ्यांनी नवऱ्यांनी आणि सासूने आणि दीरांनी तिचा गळा दाबून फाशी दिली. अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सांगली महापालिकेकडनं 3 शहरांमध्ये जोरदार स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये महापालिकेचे 3000 कर्मचारी सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी यावेळी स्वच्छता करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सांगली महापालिकेकडनं 3 शहरांमध्ये जोरदार स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये पालिकेचे 3000 कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेमध्ये महापालिकेचे नगरसेवक हे स्वच्छता कर्मचारी बनले होते. 1 दिवस स्वच्छता कर्मचारी बनून नगरसेवकांनी शहरामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता केली आहे. यावेळी महापालिकेचे भाजपचे गटनेते युवराज बावडेकर यांनी चक्क खांद्यावरची औषध फवारणी मशीन बांधून परिसरामध्ये औषधाची फवारणी केली आहे. तर महिला नगरसेवकांनी गवत गोळा करून स्वच्छता केली आहे. या मोहिमेमध्ये हजारो महानगरपालिका कर्मचारी स्वच्छतेसाठी रस्त्यावरती उतरले होते. आज गांधी जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार
सर्व देशामध्ये स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियान चालू आहे. सांगली महानगरपालिकेच्या वतीनं विशेष करून आज सर्व आम्ही पदाधिकारी, आज आम्ही सर्व नगरसेवक, मी स्वतः, आमची नगरसेविका उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, सुब्राव मद्रासी, हे सर्व आम्ही आज ॲक्च्युली खरं जे कर्मचारी कष्टाचं काम करतात त्यांचं काम आम्ही आज केलं आणि त्यांच्या ज्या काय व्यथा आहेत आणि त्यांच्या काय अडचणी आहेत हे आम्हाला आज प्रत्यक्षात काम करताना त्यांना जाणवून आलं. भविष्यामध्ये अशीच एक महिना ही मोहीम चालू राहील, वेगवेगळ्या भागामध्ये चालू राहील. पुढच्या मंगळवारी टिळक चौक येथील वैरण बाजार या ठिकाणी स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात करणार आहोत आम्ही. आणि जी समस्या आज आम्ही कामगार बनून आज आम्हाला जाणवलेली आहे ती नक्कीच आपले महानगरपालिकेचे जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना कशा सुखसुविधा देता येईल, त्यांचं कष्टाचं काम कसं कमी करता येईल ह्यावर आम्ही सर्व पदाधिकारी, माननीय आयुक्त, माननीय महापौर हे सर्व आम्ही विचार करून त्यांना चांगल्या सोयीसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. गणेश चव्हाण, झी 24 तास, सांगली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गदी माडगुळकर यांच्या स्मारकासाठी कोथरूड येथील जागा महापालिकेनं आता उपलब्ध करून दिली आहे. तसेच स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडामधनं 25 लाखांची देणगी देण्याची घोषणा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. पुण्यामध्ये संवाद आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिभावंत साहित्यिक गदी माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते आनंद माडगुळकर यांना कृतज्ञता पत्र देण्यात आलंय. यावेळी सुनील महाजन, नगरसेवक मुरलीधर मोहोळ इथे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून गदी माडगुळकर यांचं स्मारक करण्याकरता पालिकेकडनं जागा मिळत नव्हती. अनेक निवेदनं, आंदोलने केल्यानंतर देखील पहिल्या टप्प्यामध्ये येथील नदीपात्रामधील जागा उपलब्ध करून दिली गेली, पण तिथे देखील विरोध झाल्यामुळे अखेर हे स्मारक कोथरूड इथे करणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केलं. आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की पुणे शहर हे संस्कृतीचं माहेरघर आहे आणि गदिमा असतील, पुलं असतील किंवा सुधीर फडके असतील या तिघांनीही पुणे शहराला खूप काही दिलेलं आहे आणि म्हणून पुणे महानगरपालिकेच्या वतीने या तिघांच्याही या जन्मशताब्दीच्या निमित्ताने जे उपक्रम राबवायचे आहेत त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका कुठेही मागे पडणार नाही हे एवढं या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना सांगते. आणि गदिमांचं स्मारक सुरू या वर्षामध्येच होईल आणि त्याहूनही या स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडामधनं 25 लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. मला आठवतंय ते सगळे दिवस आम्ही कसं त्यांच्याकडे जायचो, भेटायचो, त्यांना ऐकायचो आणि त्यामुळे कृतकृत्यता वाटते आपल्या जीवनाची की इतकी मोठ्या उंचीची माणसं आपल्याला पाहायला मिळाली. आणि भाई तर काय मी त्यांचं वर्णन करावं किंवा बाबूजींचं, एका सामूहिक गीतात तर आम्ही बाबूजींच्या सांगण्यावरनं सामील पण झालो होतो आणि खूप चांगल्या आठवणी आहेत. पण आत्ता वेळ नाही मी सांगत नाही. स्मारकाच्या संदर्भात गेले कित्येक दिवस मी सर्वच माडगुळकर कुटुंबियांना धन्यवाद देईन की त्यांचं खूप प्रेमाचा पाठपुरावा आमच्याकडे आणि आपल्या कार्यक्रमाला थोडा उशीर एवढ्याकरता झाला की आम्ही आतमध्ये बसून कुटुंबियांबरोबर चर्चा करत होतो की त्याचं स्वरूप कसं असावं, काय असावं, कुठे असावं आणि आता जवळजवळ सगळं फायनल झालंय. फक्त मनपाच्या जनरल बॉडीची मान्यता घेतली की ते आपण ऑफिशियली डिक्लेअर करू कारण इतक्या मोठ्या माणसांच्या काही अपूर्णता राहायला पाहिजे असं मला वाटत नाही. आणि म्हणून मी सर्व माडगुळकर कुटुंबियांना धन्यवाद देतो. माननीय महापौर यांनी आत्ता सांगितलं की आम्ही हे स्मारक करतो आहोत म्हणून निश्चितपणे पुण्याचा पालकमंत्री म्हणून अशा चांगल्या कामामध्ये नेहमीच काही संधी मिळाली की मी देखील योगदान करण्याचा प्रयत्न करत असतो. पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो आणि आमच्याकडे नाविन्यपूर्ण योजना असं एक शीर्षक असतं. आनंद भाऊ, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता हे जे स्मारक होईल ते महापालिकेच्या माध्यमातून होईल तर त्याचा पहिला हप्ता म्हणून 25 लाख रुपये
सरकारकडनं आपल्या या स्मारकाला नक्की देऊन, कारण ते माझ्या खात्यात आहेत, पैसे तेवढे शिल्लक ठेवलेले आहेत, त्यामुळे पुढच्या वर्ष वगैरे काही वाट पाहायची गरज आपल्याला वाटणार नाही. आणि ते कोथरूड परिसरातच होणार असल्यामुळे आमची कोथरूडकर मंडळी देखील परिस्थिती होती. त्यापेक्षा आता काही जास्ती बोलावं असं मला वाटत नाही. मी आता तेच विचारत होतो की गदिमांचं साहित्य हा आपण मोठ्या प्रमाणावरती विक्री करता उपलब्ध केलं पाहिजे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे. श्रीगोंदा शहराजवळील साळवण देवी परिसरामध्ये वीज उपकेंद्राचं काम हे निकृष्ट दर्जाचं होतं. त्याच्या चौकशीसाठी भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जयश्री कोथंबिरे यांच्यासह नागरिकांनी उपोषण केलंय. श्रीगोंदा शहराजवळील साळवण देवी परिसरामध्ये वीज उपकेंद्राचं काम निकृष्ट दर्जाचं होत आहे. त्याच्या चौकशीसाठी भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री कोथंबिरे यांच्यासह नागरिकांनी उपोषण केलंय. कोथंबिरे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की वारंवार तक्रारी करून देखील कामामध्ये सुधारणा झाली नाहीये. हे काम शहराच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, पण या कामाचा दर्जा राखला जात नाहीये. दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 2 दिवसांमध्ये अधिकारी कामांची पाहणी करणार असल्यामुळे उपोषण स्थगित केल्याचे कोथंबिरे यांनी सांगितलंय. श्रीगोंदा शहरातील साळंदी रोड येथे MEC बोर्डाचं काम चालू आहे. ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. काम सुरुवात केल्यापासून आम्ही वारंवार तिथं साळंदी रोडच्या ग्रामस्थांनी आणि श्रीगोंदा शहरातल्या लोकांनी जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टदारांना सूचना केल्या की बाबा हे चुकीचं काम करत आहेत, कारण त्यांनी ज्यावेळेस मुरून टाकायचं तर त्यावेळेससुद्धा त्यांनी मातीच त्यात टाकलेली आहे. त्यानंतर त्यांनी ते जे पाया घातलेला आहे त्यातसुद्धा पूर्णपणे फक्त मातीतच ते पाया रचलेला आहे. त्याच्यानंतर मातीची वाळू वापरलेली आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं आहे, डस्टमध्ये काम केलेलं आहे. त्यांना का कितीचं काम आहे, कशा पद्धतीचं आहे काही ते आम्ही त्यांना वारंवार मागणी केली, पण त्यांनी कधीही त्याची प्रत आम्हाला दिलेली नाही. आणि साळंदी रोडवरून मेन लाईन जात आहे, त्या मेन लाईनची एकदा तार तुटली गेल्या सोमवारी, तर तारीख वगैरे सांगितलं 24/9/2018 रोजी श्रीगोंदा शहरातील साळंदी रोड येथे मेन लाईन गेलेली आहे. त्या मेन लाईनची तार तुटून नगरे या परिवारातील महिला शेळ्या चारत होती. ते शेळ्या घेऊन चारायला जात असताना त्या तारेला चिकटून ते 2 छोटे करड चिकटून मेले. त्याला सोडण्यासाठी त्याचे आजोबा त्या लाकडाने मारलं म्हणून बरं झालं, नाही त्याबरोबर 2-3 माणसंसुद्धा परत चिकटून मेले असते. ह्याला सर्वस्वी जबाबदार कोण, तर वीज बोर्डाने ह्याची दक्षता घ्यावी. आणि तिथने सुतरवाडा म्हणून आहे, त्या सुतरवाड्यातून नदीच्या कडेने जर ही लाईन आणली तर कुणालाही याची हानी होणार नाही आणि व्यवस्थित काम पार पडेल. लवकरात लवकर काम चांगल्या दर्जाचं होऊन हे चालू हवे अशी श्रीगोंदा शहराच्या वतीने आणि साळंदी रोडच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करते, अन्यथा परत आम्ही उपोषण करून. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतो. तुम्ही पाहत रहा सी 24 तास, जगावर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडनं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर भाजप सरकारच्या विरोधामध्ये जवाब दो आंदोलन सुरू करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले आहेत. सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडनं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या समोर भाजप सरकारच्या विरोधामध्ये जवाब दो आंदोलन सुरू करण्यात आलंय. या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले आहेत. सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये राष्ट्रवादीनं आपलं मूक आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनामध्ये मुद्रा कर्ज योजना, शिवस्मारक, मेक इन इंडिया यासह शेतकरी आत्महत्येबाबत कलम 302 सरकारवरती लावावं आदीबाबत जवाब दो आंदोलन करण्यात आलंय. या मूक आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या धोरणाविरोधात सामाजिक न्यायव्यवस्था एकदम बिघडलेली आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा राज्यात आणि संपूर्ण देशभर उडालेला आहे आणि यासाठी
आम्ही केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तानं एक अहिंसावादी असं मौन आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगलीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज करीत आहोत. त्यासाठी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलनासाठी बसलेलो आहे. देशामध्ये महागाईचा आगडोंब उठलेला आहे. पेट्रोलच्या किमती, डिझेलच्या किमती, जीवनावश्यक वस्तूच्या किमती पाहिल्यानंतर या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्यांना आपलं जीवन जगणं या शासनानं मुश्किल करून ठेवलेलं आहे आणि याचा या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आणि या देशामध्ये लोकशाही वाचली पाहिजे यासाठी आम्ही आज या केंद्र आणि राज्य शासनामध्ये भाजप शासनाच्या विरोधात आम्ही निषेध म्हणून आज या ठिकाणी बसलेलो. गणेश चव्हाण, जी 24 तास, सांगली. मंजर पोलीस ठाण्याच्या वतीनं विशेष वाहतूक मोहीम मंजर या ठिकाणी राबवण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी वाहन चालकांना वाहतुकींच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार मंजर पोलीस ठाण्याच्या वतीनं विशेष वाहतूक मोहीम राबवण्यात आली आहे. यावेळी मंजर पोलिसांनी पुणे नाशिक हायवेवरती नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली आहे. यामध्ये अवैध वाहतूक, ड्रिंक अँड ड्राईव्ह लायसन्स आदींची तपासणी करण्यात आली आहे. या पुढील काळामध्ये वाहतुकीचे नियम मोडल्यास कडक कारवाई करणार, तसेच सर्व वाहन चालकांनी वाहतुकींच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन यावेळी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी केलंय. माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री विश्वास नांगरे पाटील सर यांच्या आदेशाने विशेष वाहतूक मोहीमच्या केसेस राबवण्याकरता मोहीम राबवण्यात येत आहे. तर त्या अनुषंगानं आम्ही मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या ठिकाणी नाकाबंदी करीत आहोत. तरी अवैध प्रवासी वाहतूक, ड्रंक अँड ड्राईव्ह, अल्पवयीन मुलांचे केसेस, लायसन नसणे, इतर वेगवेगळ्या हेडखाली आम्ही केसेस करीत आहोत. तरी सर्वांना जे सूचना आहे, आव्हान आहे, की सर्वांनी वाहतुकीचं पालन करावं, विदाऊट लायसन गाड्या चालवू नये, अशी आमची आग्रहाची आपल्याला विनंती आहे. तरी यापुढे आम्ही कडक कारवाई करणार आहोत. धन्यवाद. स्वप्नील जाधव, सी 24 तास, मंजर. सांगलीमध्ये 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसकडनं आणि शाळकरी मुलांकडनं सद्भावना एकता रॅली काढण्यात आली आहे. यावेळी सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला. सांगलीमध्ये 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त काँग्रेसकडनं आणि शाळकरी मुलांनी सद्भावना एकता रॅली काढून शहरवासियांना सामाजिक एकतेचा संदेश दिलाय. काँग्रेस भवनापासून ही रॅली सुरू झाली. या रॅलीचे अग्रभागी महात्मा गांधी आणि अन्य थोर पुरुषांच्या वेशामध्ये शाळकरी मुलांनी सहभाग घेतला होता. या रॅलीमध्ये काँग्रेससह स्वतंत्र सेनानी तसेच शाळकरी विद्यार्थी आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. रॅलीचे नेतृत्व शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजा भाभी पाटील यांनी केलंय. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची 150वी जयंती अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये आज महात्मा गांधींची 150वी जयंती आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्सवामध्ये साजरी करत आहोत. वर्ध्यामध्ये आज आमचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सेवाग्राम येथे प्रार्थना करतात. सर्व आमचे देशातले आणि राज्यातले काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. तेथून वर्ध्यामध्ये हजारोंच्या संख्येनं गांधी संदेश पदयात्रा काढण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी राहुल गांधींची जाहीर सभा होईल. आम्ही सांगलीमध्ये देखील आज आमच्या महिला काँग्रेस असतील, शैलजा भाभी, आनंदरावजी मोहिते, माधवरावजी नागल, सर्व स्वातंत्र्य सैनिक, आमचे काँग्रेसचे पदाधिकारी, महिला काँग्रेस सर्व येण्याशिवाय युवक काँग्रेसच्या वतीनं आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी महात्मा गांधींचा संदेश जनकाचा रॅली काढली. चले जाऊचा नारा पुन्हा एकदा देशामध्ये गरजेचं आहे असं वातावरण निर्माण झालंय आणि म्हणूनच आज महात्मा गांधींचा संदेश आम्ही सर्वत्र पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ही रॅली काढली. गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली.
या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी 24 तास. जगावर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राजकारणामध्ये प्रसंगी पंतप्रधानांवरती रोकटोक बोलणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची राफेल घोटाळ्यावरती बोलताना मोठी गोची झाल्याचं दिसून आलंय. तसेच संभाजी भिडेंबद्दल खात्रीशीर माहिती मिळाल्यावरती मत मांडणार असं देखील अजित पवार म्हणालेत. राज्यामधल्या राजकारणामध्ये वेळप्रसंगी पंतप्रधानांवरती रोकठोक बोलून दादागिरी करणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची राफेल घोटाळ्यावरती बोलताना चांगलीच गोची झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांचे राफेलवरील वक्तव्य हे राष्ट्रीय पातळीवरील असल्यामुळे मी बोलणं उचित राहणार नाही. राष्ट्रीय पातळीवरील आमच्या वरिष्ठ नेत्यांनी यावरती बोलताना पवार साहेबांचं वक्तव्य हे गैरसमजामधनं झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती नेहमीच निशाणा साधणारे अजित पवार यावेळी मात्र नरमलेले दिसले. शेवटी मात्र राफेल घोटाळा झाल्याचे काही दाखले देऊन पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार अर्थात काकांना सावरून घेण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलाय. त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये काही स्टेटमेंट प्रफुल्ल पटेलांचं आणि सुप्रिया सुळेंचं आलेलं आहे. तुम्हाला अनेक वर्ष माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये काही घडलं तर त्याच्याबद्दलचं वक्तव्य मी आपल्याला करत असतो, माझी मतं मांडत असतो. हे राष्ट्रीय पातळीवरचं झालेल्या घडामोडी आहेत, त्याबद्दल जास्त राष्ट्रीय पातळीवर काम करणारेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर उत्तर देऊ शकतील आणि त्यांनी मधल्या काळामध्ये उत्तर दिलेलं आहे. ते गैरसमजातनं झालेलं आहे अशाही पद्धतीचं चित्र पुढं स्पष्ट झालेलं आहे. आमची ही पण भूमिका आहे, राफेल मध्ये 500 कोटी रुपयांचं असणारं विमान आज 1500 कोटी रुपयाला विकत घेतलं जातं. त्याच्याबद्दल काही 1000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला, 41000 कोटी रुपयाचा अशा पद्धतीनं बोललं जातं. परंतु त्याबद्दल बाकीचे सगळेजण चर्चा करतात, परंतु देशाचे प्रमुख काही वक्तव्य करत नाही, काही बोलत नाही. त्याचबरोबर फ्रान्सच्या पण काही महत्वाच्या लोकांनी याच्याबद्दल काही वक्तव्य केलेली आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये आलेली आहे. म्हणजे नक्की कुठंतरी पाणी मुडतंय. आणि आता त्यांच्या ज्या काही बैठका झाल्या त्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये राफेलच्या बाबतीमध्ये आपल्या पक्षावर जे आरोप होतात त्याला जशास तसं उत्तर आपण दिलं पाहिजे, आक्रमकपणे राहिलं पाहिजे असं त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी राफेल खरेदीच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आत्ताचं केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे संबंधित मान्यवर हे संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत. आणि अनेक तज्ज्ञ लोकांनी याच्याबद्दल आपली आपली भूमिका मांडली. ज्या रिलायन्स कंपनीला अनिल अंबानींच्या ते काम मिळालेलं आहे त्यांना तर कुठल्याही प्रकारचा अनुभव नाहीये, हे पण कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे, पुढं आलेलं आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. तसेच यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांच्यावरील गुन्हे कमी केलेल्या प्रकरणावरती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. समोर आलेली माहिती अधिकृत असल्याचं अद्याप खात्री पटलेली नाहीये, तेव्हा आता यावरती बोलणं उचित नाही. पण संतांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ म्हणण्याचं धाडस या सरकारच्या काळामध्ये होतंय हे राज्याचं दुर्दैव असल्याचा पुनरुच्चार पवारांनी यावेळी केलाय. मला सकाळी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियानी पुण्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, ती बातमी येते अशी चर्चा आहे. जोपर्यंत बातमी पक्की येत नाही तोपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याबद्दलचं मत व्यक्त करणं उचित दिसणार नाही. बातमीच जर बातमीतच तथ्य नसेल आणि मी माझं काहीतरी मत व्यक्त केलं तर म्हणतील बघा एकेकाळी राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला बातमी न येता अशा प्रकारचे वक्तव्य करतात, त्यामुळे मी आता त्याच्याबद्दल बोलणार नाही. आल्यावर मी माझं मत त्याच्याबद्दल स्पष्ट मत व्यक्त करतील. पण तुम्ही ते संभाजी भिडेंचं नाव काढलं, त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनुश्रेष्ठ होता हे म्हणण्याच्या पर्यंत धाडस
या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये संभाजी भिडेंच्या सारख्या व्यक्तीचं होतंय हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हा एक प्रकारचा साधू संतांचे भूमी म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्राचा अपमान आहे, वारकरी समाजाचा अपमान आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारावा या मागणीसाठी तासगावमध्ये छत्रपती शिवाजी पुतळा लोकसंघर्ष समितीनं लक्षवेधी आंदोलन केलंय. पालिकेच्या कार्यालयाच्या समोर यावेळी जागरण गोंधळ घालून निषेध नोंदवण्यात आलाय. पालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलंय. सांगलीच्या तासगावमध्ये गेल्या 1 वर्षांपासून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम सुरू आहे. हे काम सध्या बंद आहे. हे काम तातडीनं पूर्ण करावं आणि पुतळा उभारावा या मागणीसाठी तासगावमधील पुतळा संघर्ष समितीच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी तासगाव पालिकेच्या दारामध्येच संघर्ष समितीनं जागरण गोंधळ घालत पालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन केलंय. पारंपरिक वेशभूषेमधील गोंधळींच्या माध्यमामधनं यावेळी जागरण गोंधळ घालण्यात आलाय आणि पालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आलाय. तर तातडीनं पालिका प्रशासनानं या रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण करावं, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आलाय. बघत नाही तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा झाला, मावळा हा त्यासाठी लढत आहे, हा संघर्ष त्यासाठी, आणि हा संघर्ष काय थांबणार नाही. म्हणजे हे एक प्राथमिक आहे. देवीला आम्ही साकडं गाठलेलं आहे आणि हे साकडं पुढे जावं अशी आमची इच्छा आहे. आणि ज्या शहीदांनी जीव दिला या मातीसाठी, त्या शहीदांचं हे प्रेरणास्थान आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, वक्त आने पे बता देंगे तुझे आसमा, हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है. आम्ही आत्ता सांगणार नाही, आमच्या हृदयात काय आहे आम्ही दाखवून देऊ आमच्या आंदोलनामधून. ही समितीची भूमिका निश्चितच लोकशाहीची आहे आणि या लोकशाही मार्गानेच जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो गनिमी कावा दिलेला आहे तो गनिमी कावा निश्चितच आम्ही वापरू. या पुढील काळामध्ये या गनिमी काव्यानं आम्ही लढत राहू. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करू. आमच्या रक्ताच्या लाडच्या थेंबापर्यंत आम्ही संघर्ष करू, आमचा जीव गेला तर चालेल. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. महात्मा गांधी जयंतीनिमित्त मंचरमधील अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत प्रभात फेरी काढून ग्रामस्वच्छता अभियान मंचर शहरामध्ये राबवलंय. सामाजिक कार्यामध्ये सहभागी होणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त मंचर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं. यावेळी अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी सर्व स्वयंसेवकांनी कॉलेजपासून ते संभाजी चौक, शिवाजी चौक, मंचर शहरामधील बसस्थानक, ग्रामीण रुग्णालय चौक, मुख्य रस्त्यांची सफाई करत कचरा गोळा करून साफसफाई केली आहे. यावेळी विभागीय समन्वयक प्राध्यापक संजय पोकळे, कार्यक्रम अधिकारी तानसेन रणदिवे, प्राध्यापक संतोष पवार इथे उपस्थित होते. या अभियानामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी शुभम भालेराव, निकिता शेटे, माधुरी इंदोरे, रेवती बणकर, अनुज हिंगे, महेश पाटील, अक्षय काणसकर यांचं मोलाचं योगदान लाभलंय. 9 ऑक्टोबर गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त आम्ही अण्णासाहेब आवटे कॉलेजचे विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजने आम्ही सर्व स्वयंसेवक एक स्वच्छता रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये आम्ही विविध स्वच्छता संदेश असतील त्याचप्रमाणे स्वच्छतेचा संदेश हा मंचर या ठिकाणी येऊन देण्याचा प्रयत्न केला. हे सरकारी दवाखाना असेल, बस स्टँड, त्याचप्रमाणे शिवाजी चौक आणि संभाजी चौक व रस्ते असतील, या ठिकाणी जाऊन आम्ही स्वच्छता करून नागरिकांना एक स्वच्छतेचा संदेश आणि विविध संदेश देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. आम्ही अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाचे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जयंती, त्यानिमित्त आम्ही रॅली काढली, प्रभात फेरी काढली. त्यामध्ये आम्ही पोस्टर्स वगैरे वाटून त्याचा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्या अंतर्गत, प्रभात फेरीच्या अंतर्गत आम्ही संभाजी चौक असेल, शिवाजी चौक असेल किंवा सरकारी हॉस्पिटल, त्या ठिकाणचा एरिया साफ करून लोकांना हा मेसेज दिला की स्वच्छता करा आणि आपलं आरोग्य सांभाळा. आम्ही अण्णासाहेब आवटे कॉलेजचे सर्व विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. तर आम्ही आज गांधी जयंतीनिमित्त स्वच्छताचं एक अभियान राबवलं. त्यामध्ये आम्ही झाडे लावा, झाडे जगवा हे पण याच्याविषयी माहिती सांगितली आणि प्लास्टिकचा वापर कमी करा किंवा बंदच करा आणि कापडी पिशवीचा वापर आपल्या दररोजच्या जीवनात आणा आणि त्याच्यामुळं आपल्याला फायदे बरेच होतात, तर याचा संदेश दिलाय. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त.
स्वप्नाहून सुंदर फर्निचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। रावरी तालुक्यातील म्हैसगाव या ठिकाणी महाराजस्व अभियान अंतर्गत विविध विभागांच्या शिबिराचं उद्घाटन आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलं। अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। या भागामधील एकही नागरिक सरकारी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही या प्रसंगी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे। राहुरी तालुक्यामध्ये दुर्गम आणि डोंगराळ भागामधील समस्या सोडवण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिलं आहे। या भागामधील एकही नागरिक सरकारी योजनेपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे। राहुरी तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळख असलेले म्हैसगाव या ठिकाणी महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध विभागांच्या शिबिरांचं उद्घाटन आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार अनिल दमडे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, तालुका कृषी अधिकारी ठोकळे, सेंट्रल बँकेचे शाखा अधिकारी ढोरे, स्टेट बँकेचे किरण प्रभू, वनविभागाचे पोकडे, वनपाल एस एन भालेकर, व्ही एस मोरे, राज्य परिवहन विभाग सरपंच महेश गागरे, उपसरपंच सागर दुधाट, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, नानासाहेब गागरे, जब्बार पठाण, अजित डावखर, सुकुमार पवार, विलास गागरे ॲडव्होकेट, सचिन कोळसे, पंचायत समिती सदस्य सुरेश बाणकर, सौ वैशाली नान्नोर, अल्पसंख्याक जिल्हा चिटणीस निसारभाई सय्यद आदींसह नागरिक आणि पदाधिकारी इथे उपस्थित होते। यावेळी आमदार कर्डिले पुढे म्हणाले की डोंगराळ भागामधील समस्या वेगळ्या आहेत। नागरिकांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, शिधापत्रिका, आधार कार्ड, वाहन चालकांना परवाना या संदर्भामधील कामे जागेवरती देण्यासाठी महसूल विभागाच्या या शिबिराचा नक्कीच फायदा होणार आहे। जनता पार्टी सरकार आलं, त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांची देशासाठी आणि राज्यासाठी एक संकल्पना अशी होती, ज्या ज्या काय तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या आणि देशाच्या ज्या योजना असतील त्या योजनेसाठी कुठल्या आधी का त्या ठिकाणी शेतकऱ्याला शेतमजूर असेल, आमचा मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, त्याला कुठल्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही म्हणून समाधान योजना निर्माण करण्याचं खरं वास्तविकता काम केलं। आणि गेली 2-4 महिन्यापासून राहुरी नगर पाथडीमध्ये मतदारसंघामध्ये बरेच अशा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कॅम्पाचं नियोजन केलं आहे। त्याच्यामध्ये आपल्या श्रीरामपूर विभागाचे प्रांत चव्हाणसाहेब आणि तहसीलदारसाहेब यांच्या माध्यमातून सगळ्या खात्याच्या अधिकारी, बी डी ओ साहेब असतील, कृषी खात्याचे अधिकारी असतील, आर पी ओ असतील, आरोग्य खात्याचे अधिकारी असतील यांच्यामार्फत आपण ह्या ठिकाणी हा कॅम्पचं नियोजन आयोजन करण्याचं काम केलं। आणि विशेष करून एका सर्कलमध्ये जवळजवळ ह्या सगळ्या योजनेचा 2-2 हजार लोकांना लाभ देण्याचं काम खरं वास्तविकता त्याच्यामध्ये केलं आहे। आणि विशेष करून सांगायचं जर म्हटलं तर आता बऱ्याच वेळाला काही लोकांना जातीच्या दारखल्यापासून वंचित राहावं लागतं, संजय निराधारपासून वंचित राहावं लागतं, कधीकधी वयाचे 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाळेचा कुठल्या प्रकारचा दाखला राखल्यामुळं त्याचा लाभ मिळत नाही म्हणून हा निर्णय घेण्याचं काम केलं आहे। आणि कालच नगर तालुक्यामध्ये दरवाडीमध्ये जो काही कॅम्प झाला आहे त्यावेळेला जिल्हा अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये एक मी ठराव मांडला का 21 हजाराच्या उत्पन्नावरून 50 हजाराच्या उत्पन्नापर्यंत जर गेलं तरच लाभधारकाला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळू शकतो। आणि जे 600 रुपये मानधन मिळतं आहे तर 600 रुपयाच्या मानधनाच्या ऐवजी जर 5000 रुपयाचं मानधन जर दिलं तर त्या गरीब माणसाला आजारी पडल्यानंतर थोडंसं त्याचा आधार मिळू शकेल, ही मागणी आम्ही राज्य सरकारकडं प्रस्ताव कलेक्टरच्या मार्फत पाठवून मुख्यमंत्र्याला आम्ही सगळ्या आमदारांना भेटून विनंती करणार आहे। आणि लवकरात लवकर ही उत्पन्नाचा दाखल्याचा वाढ झाली पाहिजे आणि अनुदानातसुद्धा वाढ झाली पाहिजे ही मागणी करण्याचा प्रयत्न खरं वास्तविक केलं जाईल। आज आपण 5 सप्टेंबर संपून गेला आहे, ऑक्टोबर सुरू झाला आहे, अद्यापर्यंत जिल्ह्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या कोणत्या भागामध्ये पाऊस नाही म्हणून जी का आता 50%पेक्षा जी काय आणिवारी जास्त लागली ते पुढच्या महिन्यामध्ये शेवटच्या 31 तारखेपर्यंत 50%हून खाली येऊन एकूणच 50%ची आणिवारी लागणार आहे। त्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, जेवढी कमीत कमी आणिवारी लावता येईल तेवढी सुद्धा तरी युनिच्या मार्फत लावण्याचा प्रयत्न डिसेंबरपर्यंत जाहीर होणार आहे, घोषित होणार आहे आणि कुठल्याही आणिवारी जास्त लागणार नाही याची खात्री आता विश्वास या निमित्ताने आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी देतो। आणि बोंडाळ्याचे जवळजवळ 9.5 कोटी रुपये राहुरीसाठी मिळाले परंतु 2.5 कोटी रुपये बाकी राहिलेले आहेत,
ते येत्या महिन्या दीड महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होतील. आणि विशेष करून जे आता नव्याने ऊसवर जी काही उमणी आळाई पडली ती आम्ही चंद्रकांत दादा यांना राज्याच्या मुख्यमंत्र्याला मागच्या आठवड्यामध्ये भेटलोय. त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला तशा सूचना दिल्या आणि लवकरात लवकर पंचनामे करून त्यांनासुद्धा त्याचा लाभ लवकरात लवकर जास्तीत जास्त कसा मिळेल याचा प्रयत्न करण्याचं काम 100% होईल एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि आपण उपस्थित झाला त्याबद्दल आपलेसुद्धा धन्यवाद. प्रास्ताविक तहसीलदार अनिल दौंडे यांनी केले. यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगून ग्रामस्थांनी शिबिरामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं. तहसीलदार अनिल दौंडे यांनी संजय गांधी निराधार योजना, जातींचे दाखले, उत्पन्नांचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड आदीसह सर्व प्रकारची कामं जागेवरच होत आहेत, त्यामुळे नागरिकांचा आता वेळ वाचणार आहे असं सांगितलंय. यावेळी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलंय. योगायोगाने 2 ऑक्टोबर आहे, महात्मा गांधी यांची जयंती आहे. महात्मा गांधींनी सर्वोदय ही संकल्पना मांडली. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय, सर्वांचा विकास झाला पाहिजे आणि हा सर्वोदय होण्यासाठी त्यांनी जो मार्ग सांगितला तो मार्ग म्हणजे ग्रामोदय. खेड्यांकडे चला असं महात्मा गांधी म्हणायचे. त्यांचं असं म्हणणं होतं की देशाचा जर विकास व्हायचा असेल तर खेड्यांचा विकास झाला पाहिजे. शासनाने ही गोष्ट लक्षात ठेवलेली आहे आणि या दृष्टीने गावकऱ्यांचा विकास कसा होईल, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल यासाठी शासनाने विविध योजना आखलेल्या आहेत. या योजना आपण आखतो त्या राबवतो, परंतु या योजनांची अंमलबजावणी जी आहे शासनाचे विविध विभाग असतील, मग ते तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, कृषी कार्यालय असेल किंवा RTO असेल, जे काही असतील यांची अंमलबजावणी या कार्यालयांमार्फत होत असताना बऱ्याचदा ते लाभ घेण्यासाठी आपल्याला त्या कार्यालयांपर्यंत जावं लागतं, तालुक्याच्या मुख्यालयापर्यंत जावं लागतं. हे होत असताना अनेक कारणास्तव कधी ते अधिकारी तिथे उपस्थित नसतात, मीटिंगसाठी असतात, ह्या मर्यादा आमच्यावरही येतात आणि बऱ्याचदा असं होतं की लोकांना सतत त्याचा 2-3 पाठपुरावा करावा लागतो, काही अडचणी त्याच्यामध्ये निर्माण होतात. आता सुभाष गायकवाड यांनी सांगितलं की लोकांना कशा स्वरूपाच्या अडचणी येतात आणि मग ही गोष्ट लक्षात घेऊन शासनाने असं ठरवलं की मग असे काही ते कार्यक्रम आपण घेतले पाहिजेत की जेणेकरून आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. शासन आपल्या दारी ही संकल्पना लक्षात घेऊन सध्याचं जे शासन आहे यांनी ही महाराजस्व अभियान ही योजना जी आहे ती योजना सुरू केलेली आहे की यामध्ये शासनाचे सर्व विभाग जे आहेत ते सर्व विभाग एकत्र येतात आणि एकाच ठिकाणी एका गावामध्ये अशा स्वरूपाचं शिबिर जे आहे ते शिबिर राबवलं जातं. हे शिबिर राबवताना माननीय आमदार साहेब यांच्या सूचना आम्हाला असतात, ते दैनंदिन कामकाजामध्ये जेव्हा आम्हाला सूचना करत असतात त्यासोबतच या स्वरूपाच्या सूचना देखील असतात की लोकांपर्यंत आपल्याला जास्त पोहोचलं पाहिजे. या कार्यक्रमासाठी चिकलठाण येथील सरपंच सुभाष काकडे, गहिनीनाथ हुळहुळे, गणपतराव मुसुळे, शरद उदावंत, हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज पांचाळ भुळबन, दत्ता लेंभे, अरुण पवार आणि परिसरामधील ग्रामस्थ, महिला, भगिनी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होत्या. शेवटी अनेक लाभार्थ्यांना आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त दत्ता लक्ष्मण इरुळे आणि सुनीता सुनील कोळसे यांना आमदार कर्डिले यांच्या हस्ते धनादेश आणि दाखल्यांचं वाटप करण्यात आलं. सूत्रसंचालन नायब तहसीलदार तळेकर यांनी केलंय. यावेळी उपस्थित श्रीरामपूर विभागाचे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना कर्डिले म्हणाले की स्वस्त धान्य दुकानदार आणि रॉकेल विक्रेत्यांच्या दुकानांच्या समोर CCTV कॅमेरे लावावेत. तुम्हाला जमत नसेल तर मी सगळ्यांना CCTV कॅमेरे देतो, जेणेकरून सर्व गरीब कुटुंबाला लाभ मिळाल्याचं लक्षात येईल. तसेच अपंगांच्या बाबत विविध समस्या सोडवण्यासाठी लवकरच शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा अधिकारी यांच्याशी देखील बोलणं झालं आहे असं देखील ते यावेळी म्हणालेत. माझं नाव महेश मच्छिंद्र डागरे, मी लोकनियुक्त सरपंच आहे महेशगावचा. आमचे इथे आज गांधी जयंतीनिमित्त महाराजस्व अभियानाअंतर्गत कॅम्प ठेवला होता, त्यामार्फत 2000 लोक उपस्थित असून त्यांना विविध प्रकारचे दाखले, जाती दाखले, रेशन कार्ड, उत्पन्नाचे दाखले, लायसन, गाड्यांचे लायसन यांचं वितरण करण्यात आलेलं आहे. तसंच आज कॅम्प 5 वाजेपर्यंत असून आत्तापर्यंत 300 लोकांचं वाटप झालेलं आहे दाखल्यांचं. तरी आज 5 वाजेपर्यंत कॅम्प चालेल व इथून कुठे पण आपण लोकांना सहकार्य करणार आहोत. तसेच
वेळोवेळी कॅम्पचे आयोजन करून लोकांना मार्गदर्शन केले जाईल. मी लोकनियुक्त सरपंच होऊन 2 महिने पूर्ण झाले आहेत. तसेच आत्तापर्यंत मी स्ट्रीट लाईटचं काम मंजूर केलं आहे. त्याचं स्ट्रीट लाईट तसेच आग्रेवाडीसाठी स्मशान भूमीचं काम केलं. माझं नाव शिवाजी टक्सल पंडेकर. गाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. आज या ठिकाणी 2 ऑक्टोबर गांधी जयंती तसेच पंतप्रधान बाबू शास्त्री यांची जयंती निमित्त विविध दाखल्यांचे वितरण कार्यक्रम माननीय आमदार शिवाजीराव गडकरी साहेब तसेच प्राण साहेब तहसीलदार साहेब BDO साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी जवळजवळ या मंडळामध्ये 2000 नागरिक उपस्थित झालेले आहेत. आत्तापर्यंत 300 दाखल्यांचं वितरण झालेलं आहे आणि 5 वाजेपर्यंत आपण सर्व लोकांना कसे दाखले मिळतील त्याशिवाय एकही अधिकारी घरी जाणार नाही असं आम्ही केलेलं आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुणे महापालिकेच्या वतीनं गेल्या 2 वर्षांमध्ये राबवलेल्या पुणे कनेक्ट LED लाईट प्रकल्प आणि डेटा करप्ट हे 3 महाघोटाळे झाले आहेत अशी कबुली महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या प्रकरणी जबाबदार सर्व अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी देखील भीमाले यांनी केली आहे. पुणे महापालिकेच्या वतीनं गेल्या 2 वर्षांमध्ये राबवलेल्या पुणे कनेक्ट LED लाईट प्रकल्प आणि नुकताच उघडकीस आलेला डेटा करप्ट हे 3 महाघोटाळे झाले आहेत अशी कबुली महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. महापालिकेच्या पुणे कनेक्ट प्रकल्पामध्ये 80 लाख रुपये जास्त देण्यात आले आहेत असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या वरती कडक कारवाई करण्याची मागणी भीमाले यांनी केली आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आपल्या 3.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आणलेले अनेक प्रकल्प सध्या वादामध्ये सापडले आहेत. यामध्ये महापालिकेचा सर्व कारभार ऑनलाईन करण्यासाठी आणि पारदर्शक करण्यासाठी तातडीनं आलेली पुणे कनेक्ट योजना, शहराची लाईट बचत करण्यासाठी आणलेली LED योजना आणि आता हे डेटा करप्टचं प्रकरण समोर आलंय. यामध्ये IT शहर असलेल्या पुणे महापालिकेनं डेटा ठेवण्यासाठी नाशिकच्या खाजगी कंपन्यांकडनं सुविधा घेतली होती. आता डेटा करप्ट झाला आहे त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व प्रमुख अधिकारी पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी घेण्यात आली आहे. यामध्ये आयुक्तांच्या अनुपस्थितीमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार चर्चा झालेल्या डेटा करप्ट प्रकरण, कॅनॉल फुटण्याची दुर्घटना, LED प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती दिली आहे सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी. करप्टसाठी परवा महानगरपालिकेमध्ये सगळ्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला होता की 200 कोटी रुपयाचे आपण कर्ज रोखून घेतले, त्या संदर्भामध्ये माहिती विचारली असता माहिती उपलब्ध झाली नाही आणि मध्ये पेपरमध्ये आले की हा डाटा करप्ट झाला. तर सभागृहामध्ये ह्यावर सर्वच असतील नगरसेवक आणि त्यात काही प्रश्न मी उपस्थित केले की डाटा ज्या सर्व्हरमध्ये सेव्ह केला त्या सर्व्हरची कॅपॅसिटी किती असली पाहिजे, त्या सर्व्हरमध्ये किती डाटा सेव्ह झाला आणि तो बॅकअप का घेतला नाही हा प्रश्न तिथं होता. दर महिन्याला 17 लाख रुपये ह्या सर्व्हरला द्यायला हवे असताना त्यांनी 51 लाख 60 लाख 90 लाख जवळजवळ 4 कोटी 89 लाख रुपये त्या डाटाच्या सर्व्हरसाठी त्यांनी दिलेले. ह्याचा अर्थ की ह्याची स्टँडिंगची मान्यता घेतली नाही ही कोणाला माहिती सुद्धा नाही. मुळातच प्रश्न असा आहे की त्या सर्व्हरची कॅपॅसिटी आहे किती, डाटा इतका लागणार आहे का, कुठंही माहिती नाही आहे. कुठल्याही स्टँडिंगला माहिती त्यांनी विचारली नाही, जनरल बॉडीची मान्यता घेतली नाही, कुठल्या आयुक्तांची मान्यता घेतली नाही. ह्यात असं म्हणणं आहे की गेले 50 ते 60 लाख रुपये महानगरपालिकेच्या IT डिपार्टमेंटला रेग्युलर हार्डवेअरसाठी खर्च होतोच आहे, त्याच्या व्यतिरिक्त हा वेगळा खर्च केला आणि जवळजवळ 40 कोटीचं बजेट असणाऱ्या IT विभागामध्ये अशा प्रकारचं कारभार चालू आहे. 2016 हे जे टेंडर जेव्हा मंजूर झालं, नाशिकच्या कंपनीला टेंडर दिल्यानंतर त्या संदर्भामध्ये पहिल्या वर्षी 17 लाख रुपये दिले, तिथं कामकाज व्यवस्थित चाललं आणि नंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये वर्षभरामध्ये कुठलाही सर्व्हरची माहिती ठेवली नाही आहे, कुठली माहिती मिळाली नाही आहे, परस्पर पेमेंट केले गेलेले. आणि मला असं वाटतं की हा खूप गंभीर विषय आहे. या संदर्भामध्ये आजच आमची महापौर असतील, उपमहापौर, चेअरमन, ॲडिशनल कमिशनर, कमिशनरबरोबर मीटिंग झाली आणि या CUP माध्यमातून ह्या चौकशी करावी, CCI मार्फत चौकशी करावी आणि दुसरं पत्र मी CBI पण पत्र दिले की चौकशी करावी. अशा प्रकारचं कृत्य ह्या पुणे महापालिकेत झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेला मला वाटतं एवढ्या करोड रुपयाचा भ्रष्टाचार
परस्पर केलेला हा ठराव मला वाटतं महापालिकेमध्ये अत्यंत चुकीचा झालेला आहे. त्याला सभागृह नेता सत्ताधारी म्हणून ज्यांनी ज्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी असतील त्याची चौकशी करून त्याच्या निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांच्याकडनं ते पैसे वसूल करावे. पुढच्या काळात अशा प्रकारचं कृत्य कोणी करू नये म्हणून आज चर्चा झाली. त्यात आम्हाला आयुक्तांनी तात्काळ ऑर्डर दिलेली आहे. CVP च्या माध्यमातून जे टेक्निकल काम आहे ते लगेच काम सुरू करतील आणि मी माझ्या यंत्रणेतून ज्या ज्या ठिकाणी CCI म्हणून IAS अधिकाऱ्याच्या माध्यमातून जे काम करतात त्यांना एक पत्र दिले, CBI एक पत्र दिले की हा अशा प्रकारच्या घटना ह्या महापालिकेत होत नाही. मला वाटतं 2016 ह्या गोष्टीमधले LED ची सुद्धा गोष्ट आज अशी होती. LED पर आज चौकशी आमची झाली. LED संदर्भामध्ये टाटा प्रोजेक्टने 74,000 दिवे तिथे लावले आणि मुळामध्ये तिथं स्काडा सिस्टीम त्यांची नाही आहे. करार एकाशी केला आहे, पैसे उज्ज्वलाला दिलेत आणि मला वाटतं की मेंटेनन्स संदर्भामध्ये 10% त्यांनी LED बल्ब द्यायला पाहिजे, त्यांची माणसं द्यायला पाहिजेत. ह्यात ते खूप तफावत आहे. मला वाटतं अशा प्रकारे 2016 ज्या जे टेंडर प्रक्रिया झाल्यात त्याच्यामध्ये मला वाटतं घोटाळा होतोय आणि मला वाटतं ह्या संदर्भामध्ये सत्ताधारी म्हणून आम्ही त्या संदर्भामध्ये पत्र दिलेले संबंधितावरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि पुणे शहरात जे 60-65,000 दिवे राहिलेत त्या संदर्भामध्ये महापालिकेच्या बजेटमधूनच किंवा अन्य वेगळ्या एजन्सीमार्फत हे दिवे लावावे जेणेकरून पुणे शहरातला LED चा प्रश्न असेल, नगरसेवक जातो त्याने पाठपुरावा करतात तो दूर होईल. ह्या दोन्ही संदर्भातल्या चौकशा आज लावलेल्या आहेत. पुढच्या काळात चौकशा जे निष्पन्न होईल, जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी आणि महापालिकेतले जे कामकाज आहे पुणेकरांचे पैसे वाचवण्यासंदर्भामध्ये आज आमचा प्रयत्न असणार आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. आंबेगावमधील पेठमध्ये हुंड्यासाठी नवविवाहित गरोदर तरुणीचा गळा आवळून खून, सासरचे मंडळी पोलिसांच्या ताब्यात. सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडनं सरकारच्या विरोधामध्ये जवाब दो आंदोलन सुरू. नेहमी रोखोक वक्तव्य करणारे अजित पवारांनी राफेल घोटाळ्यावरती बोलण्यास दिला नकार. आणि राऊरीमधील म्हैसगावमध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत विविध शिबिरांचं आमदार कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. याचबरोबर बातमीपत्रात आजबळी झाली. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.